विमान निर्मितीचा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यात राजकीय भादंग सुरू आहे. दरम्यान हा एअरबसचा प्रकल्प नाशकात यावा यासाठी 2021 मध्येच पत्रव्यवहार केल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलंय. तसंच हा प्रकल्प राज्याबाहेर कसा गेला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला केंद्रात किंमत आहे, त्यामुळे त्यांनी राज्यात नवे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही त्यांनी दिलाय. मी डायरेक्ट पत्र लिहिलं त्यांना आणि सरकारने ते प्रयत्न ते करतच होते ना, ते काय नाव आपलं सुभाष देसाई मंडळी सगळे. फक्त काय आहे की ते नागपूरला वगैरे तर आम्ही आपलं जे आमचा गार्डियन मिनिस्टर नाशिक म्हणून स्वार्थ नाशिकला या असं आम्ही त्या पत्रामध्ये त्यावेळेस स्वतः फडणवीसांच्या शब्दाला तिकडे फार मोठी किंमत आहे हे माझं म्हणणं आहे की तुम्ही जाऊन म्हणून डायरेक्ट अप्रोच होता तिथे काय सांगायचं. याच्या पुढे तरी त्यांनी हे जरा थोडंसं याच्यामध्ये लक्ष द्यावं काय अशी माझी त्यांना तरी विनंती म्हणा सूचना म्हणा काय. भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमान प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं महाविकास आघाडीकडून टीका करण्यात येते. शिंदे फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर 4 मोठे प्रकल्प राज्यातून गेले अशी टीका युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी केली. आज बघा चौथा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. पहिला होता वेदांता फॉक्सकॉन जो आपल्याला पुणे इथे तळेगाव आणणार होतो. दुसरा होता रोवाच्या तिथे आपण आणणार होतो बल्क ड्रग पार्क. तिसरा ऑरिकसाठी आपण मेडिकल डिव्हाइस पार्क आणि चौथा एअरबसचा मिहानसाठी मी गेले 3-4 महिने तर खरं तर तुमच्या समोरच ह्याला वाचा फोडलेला आहे की ह्याच्यासाठी तरी प्रयत्न करावा. त्यावेळी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, म्हणजे जे कोण या घटनाबाह्य सरकारमध्ये आहेत, उद्योगमंत्री असतील, ह्यांनी सांगितलं आम्ही एअरबस आणूच, मिहानमध्ये आणू जे आम्ही पण प्रस्ताव सांगत होतो. निघून गेलाय की आम्ही मिहानमध्ये आणू, तेवढं हमखास त्यांनी का सांगितलं की आम्ही दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री मोदींशी बोलू. आणि जर हा प्रकल्प सगळ्यांना माहिती नव्हता तेव्हा करार झाला असेल हे त्यांना माहिती होतं, मग एवढे महिने ते शांत का होते. त्यांनी आणि हे त्यांनी पण आधी काम केलेलं आहे. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना एक राज्यमंत्री म्हणून होते, आता कॅबिनेट मंत्री म्हणून होते आणि आता परत गद्दार सरकारमध्ये आल्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत असताना सगळ्यांना माहिती असतं की एखादा करार कुठच्याही राज्याबरोबर झाला किंवा कंपनीबरोबर झाला की दुसऱ्या राज्यात तो येऊ नाही शकत. मग हे एवढं कसं आम्हाला हमखासपणे सांगत होते की आम्ही आमच्या राज्यात आणू. महत्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याच्या मुद्द्यावरून आता प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. टाटाचा प्रकल्प 21 सप्टेंबर 2021 महाराष्ट्रातून गेला, त्यावेळी राज्यात ठाकरेंचं सरकार होतं, प्रकल्प जाऊ नये यासाठी ठाकरे सरकारनं काय केलं ते आधी सांगा. प्रकल्प महाराष्ट्रात येण्यापासून कुणी थांबवलं, तुमचा एजंट कोण होता, भूषण देसाई कोण होते, दुबईत कुणाच्या आणि काय बैठका होत होत्या, रेडी रेकनर भाव कसा मागितला जात होता, फाईल्स कशा फिरवल्या जात होत्या याची आधी उत्तरं द्या असे गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केले. मला वाटतं की महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे सरकारवरती जी टीका करतायत ही टीका अतिशय अयोग्य टीका आहे. कारण टाटा एअरबसचा प्रकल्प हा 21 सप्टेंबर 2021 रोजीच महाराष्ट्रातून गेला असं पत्र त्यांनी त्यांना दिलं, त्यानंतर अशा प्रकारचे आरोप करणं हे अतिशय अयोग्य आहे. त्यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री कोण होते, सुभाष देसाई स्वतः उद्योगमंत्री होते, मुख्यमंत्री कोण होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, मग त्या 21 सप्टेंबर 2021 ते 30 जून 2022 पर्यंत त्या सरकारने निश्चितपणे काय केलं याचं उत्तर सर्वप्रथम सुभाष देसाईंनी दिलं पाहिजे. मला वाटतं की फॉक्सकॉन असेल, टाटा एअरबसचा प्रकल्प असेल, DRDOचे येणारे मेक इन इंडियाचे प्रकल्प असतील, हे महाराष्ट्रात येण्यापासून कोणी थांबवले, त्यांचा एजंट कोण होता, भूषण देसाई कोण होते, कुठे बैठका होत होत्या, दुबईमध्ये काय बैठका होत होत्या, रेडी रेकनर भाव कसा मागितला जात होता, फायली कशा फिरत होत्या याचं उत्तर देणं गरजेचं आहे. प्रसाद लाड यांनी गंभीर आरोप केले तुमच्यावर, कोण भूषण देसाई म्हणून एजंटचं नाव घेतलंय तो काय करत होता आणि तुमच्याकडे काही डॉक्युमेंट आहेत ते सगळे प्रकल्प जर तुमच्या काळात आले म्हणतात तर प्रूफ काय असेल. नाही मला वाटतं त्यांना एजंट बद्दल काही माहिती असेल, मला तरी मी एजंट बद्दल काही माहिती ठेवत नाही. प्रसाद जिंकडे काही माहिती ते त्यांचं मी काय त्यांच्याकडे बघत नाही जास्त. प्रसाद लाडनी गंभीर आरोप केले, सुभाष देसाई यांनी टक्केवारी मागितली आणि त्यामुळे अशा पद्धतीने अच्छा म्हणून आता सरकार बदलल्यानंतर पळून गेलेत का?
आता सरकार त्यांचं केंद्रात पण इथं पण सरकार त्यांचंच आणि मग वरती आणि खालती हेच सरकार असताना एक इंजिन आमचं फेल का होतं महाराष्ट्राचं सत्ता